कोरोनाश लढा देताना भारताकडे चाचणीसाठी योग्य ती किट अवेलेबल नसल्याची टीका बऱ्याच ठिकाणांहून होत होती. मात्र अशा मध्ये विषाणू तज्ज्ञ मिनल दाखवे भोसले यांनी दिवस रात्र मेहनत घेत एक विशेष असं किट तयार केलं आहे ज्याच्याने कोरोनाची संसर्ग आहे की नाही ही चाचणी होऊ शकते. आणि यामध्ये उल्लेखनीय बाब अशी की मिनल दाखवे भोसले या गरोदर असताना त्यांनी देशासाठी झटत हे किट तयार केलं आहे. कोरोना टेस्ट किट जन्माला घातल्यानंतर काही तासातच त्यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. मायलॅब डिस्कव्हरी भारतातील पहिली फार्मा कंपनी आहे ज्यांना टेस्ट किटची निर्मिती तसंच विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. टेस्ट किट तयार केल्यानंतर पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरू येथील 150 लॅबना ते पाठवण्यात आलं आहे. हे टेस्ट किट तयार करण्यात मायलॅबच्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख असणाऱ्या विषाणू तज्ज्ञ मिनल भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. प्रसूतीच्या काही तास आधीपर्यंत कोरोना निदानासाठी लागणाऱ्या या किटचं संशोधन त्या करत होत्या. या किटबद्दल मिनल भोसले सांगतात, आमच्या किटच्या सहाय्याने फक्त 2.5 तासात निदान होणार आहे, तर या उलट परदेशातून मागवण्यात आलेलं किट हे 6 ते 7 तास घेतात. हे किट रेकॉर्ड टाइम मध्ये बनवण्यात आलंय. हे किट बनवण्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, पण आम्ही फक्त 6 आठवड्यात हे किट तयार केलंय. मिनल भोसलेंची स्थिती नाजूक होती. एकीकडे किट तयार करण्याची डेडलाईन होती, तर मिनल भोसले दुसऱ्या एका डेडलाईन सोबतही लढा देत होत्या. त्यांच्या प्रसूतीमध्ये अडचणी येईल असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. यानंतरही काही वेळातच त्या हॉस्पिटलमधून निघाल्या आणि किट तयार करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी किट तयार करण्याचं काम सुरू केलं होतं. गेल्याच आठवड्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. आणीबाणीची परिस्थिती असल्याने मी हे आव्हान म्हणून स्वीकारलं. मला माझ्या देशाची सेवा करणं भाग होतं असंही मिनल भोसले सांगतात. मिनल यांच्या प्रसूतीच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 मार्चला मिनल यांनी आपलं किट मान्यतेसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे सोपवलं. त्यात संध्याकाळी रुग्णालयात दाखल होण्याच्या काही तास आधी त्यांनी किटला मान्यता मिळावी यासाठी FDA आणि CDSCO यांच्याकडे प्रस्ताव सोपवला. गर्भवती असताना आणि विशेष म्हणजे बाळाच्या जन्माची वेळ जवळ आलेली असतानाही मिनल यांनी आपलं कर्तव्य ओळखून देशासाठी आपला एक मदतीचा हातभार लावलाय. आणि अशा या रणरागिणीला मानाचा मुजरा.